आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुझं हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. डॉक्टर साहेब आमची मुलगी आता कशी आहे? आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. तुम्ही थोडं हिमतीने घ्या. तुम्हाला तिला हिम्मत द्यायला हवी. जर तुम्हीच असं केलं तर कसं चालेल? भगवंता, जो कोणी याच्या मरणासाठी जबाबदार आहे त्याला मी सोडणार नाही. त्या नागिनीला मी सोडणार नाही. नेत्राला जर काही झालं तर मी त्या क्षणी तुझ्या समोर माझे प्राण सोडीन. तू तिला वाचवायलाच हवंस देवा. मेनी मोर हॅपी रिटर्न्स ऑफ द डे अर्जुन. बर्थडे पार्टी साठी येशील ना? नक्की. मी नक्की येईल. मी तर तुझी बर्थडे पार्टी साठी वाट पाहत होतो. आणि असं ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तुझी वाट पाहावी लागेल असं वाटलं नव्हतं. तू नाही म्हणाली होतीस, पण मी स्वतः तुला पार्टीला येण्यासाठी जबरदस्ती केली आणि हे सगळं होऊन बसलं. जर तुला काही झालं तर मी स्वतःला कधी माफ नाही करू शकणार. नागराणीचं संरक्षण कर. हे सांगण्यासाठी समस्त नागलो तुझ्या पुढे नतमस्तक झाला आहे देवा. तुमची कृपा दृष्टी दाखवा ईश्वरा. तिच्यावर सोपवलेलं कार्य म्हणजेच नागमण्याचं रक्षण. मनुष्य रूपाने जन्माला येऊन मानव सृष्टी शाश्वत राखण्यासाठी तुमचा आदेश पूर्ण करण्यासाठी गेले 6 जन्म सतत संघर्ष करत आहे आणि हा तिचा अखेरचा जन्म आहे हे तर तुम्ही जाणता देवा. हे काय होतंय सडनली? मला हा असा इतका आनंद का होतोय? काय कारण असेल? सर मशीन मध्ये प्रॉब्लेम झाला. प्लीज
जर ती या जन्मात जिंकली नाही ना तर या अनंत विश्वाचा अंत होईल. तुम्हाला तिला वाचवावंच लागेल. तुमचा राग नेत्रावर आहे की मानव जातीवर आहे. या जगातला प्रत्येक जण सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा असं भोळा शंकर म्हणतो तुम्हाला. संपूर्ण नाग लोकच नव्हे तरी म्हातारी बाई सुद्धा तुम्हाला विनंती करते देवा, नेत्राला वाच, नेत्राला वाचवा देवा. हर हर महादेव. शंभो शंकरा, नेत्राला वाचवा, नेत्राला वाचवा देवा, नेत्राला वाचवा, वाचवा नेत्राला. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. एक्सलेंट, कैरी ऑन, कम ऑन. डॉक्टर साहब, माझी मुलगी कशी आहे? वी डीड बेस्ट. सगळ्यात आधी तर शी इज आउट ऑफ डेंजर. काही वेळाने तिला आयसीयू मध्ये शिफ्ट करतो. तुम्ही तिला नंतर भेटू शकता. दॅट्स इट. पण सध्या तिची कंडिशन थोडी नाजूक आहे. पूर्णपणे बरी होण्यासाठी किमान 6 महिने तरी लागतील. टेक केअर ऑफ हर. कॉंग्रॅच्युलेशन्स बाळा. तुम्ही एकटेच नोकरी करताय बाबा. लोन अमाऊंट इथून पुढे मी भरत जाईल. मला 25,000 पगार आहे. बेटा नेत्रा, तू म्हणाली होतीस की तू माझी मुलगी आणि मुलगा दोन्ही आहेस. आयुष्यभर माझ्या सोबत राहायचं वचन दिलं होतंस ग. हे काय करून घेतलंस ग? तुम्हाला दुःखी झालेलं पाहून ती सुद्धा दुःखी होईल. तुम्हा दोघांना थोडं स्ट्रॉंग राहावं लागेल, प्लीज. एक्सक्यूज मी मॅडम, पेशंटला डिस्टर्ब करू नका प्लीज. चल इथून. नेत्रा, छे
अर्जुनच्या या वागण्याने मला माझ्या मित्रांसमोर माझी मान झुकवावी लागली. ब्रो तू कशाला हसतोयस? आम्हालाही सांग, आम्ही पण हसतो ना. लाईफ मध्ये गोष्टी उलट्या घडताना पाहतो ना तेव्हा खूपच मजा येते. नाही समजलं का तुला? फाईन, आता मी तुम्हाला नीट समजावून सांगतो. हा, काल पर्यंत द वन अँड ओनली मिस्टर राजशेखर हे फक्त माझ्यावरच रागवायचे, फक्त आणि फक्त माझ्यावर. बट फॉर द व्हेरी फर्स्ट टाइम आज त्या अर्जुनवरती भडकले. नेहमी नेहमी असं म्हणायचे की मी चुकीचा आहे आणि तो बरोबर आहे, पण आज त्याच्यावर त्याच्यावर रागावले ते. मला खूप आनंद होतोय. डॉक्टरांनी सांगितलं ना, शी इज आउट ऑफ डेंजर, तिला काहीही होणार नाही. अंकल, तिला पांढरे ड्रेस खूप आवडतात हो. एवढे पांढरे ड्रेस आहेत तिच्याकडे आणि आता तिला पांढऱ्या पट्ट्यांमध्ये काय अवस्था झाली, तिची काय अवस्था झाली हो. आज अनेक वर्षांनंतर बॉम्ब फुटणार, मोठा बॉम्ब. मजा येते ना? अर्जुन, रात्रभर कुठे होतास? थांब, हा काही माझा डायलॉग नाहीये, हा तुझ्या प्रिय काकांचा डायलॉग आहे. आजकाल सगळे मोठे मोठे डायलॉग्स त्यांनाच मिळतात. अरे मी म्हटलं आज मी पण एक डायलॉग मारतो. ए, ते तुझ्यावर एवढे रागावलेत एखाद्या राक्षसासारखे. काही टिप्स हव्यात का तुला? अरे लाजू नकोस अर्जुन, बिंदास सांग, एकाहून एक टिप्स देऊ शकतो. काही गरज नाहीये, तुझ्या जवळच ठेव, तुलाच गरज लागेल. अरे अरे, अर्जुन रात्रभर कुठे होतास? मी तुला विचारतोय, कुठे होतास? काका ऍक्च्युली ते जस्ट आन्सर माय क्वेश्चन. जर तुला आवडत नाही तर मला आधीच सांगायचं ना. अरे सगळ्या पाहुण्यांनी तुझ्यामुळे मूर्खात काढलं, मला माहितीये. छे,
रात्री नेत्रासोबत झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल मला काकांना सांगायला हवं. आई एम सॉरी काका. मला माफ करा काका, माझ्याकडून चूक झाली. कमीत कमी तुम्हाला इन्फॉर्म करायला हवं होतं, पण सडनली हॉस्पिटलमधून कॉल आला, नेत्राचा फायर ॲक्सिडेंट झाला होता काका. हे ऐकून माझं डोकंच काम करेल. अच्छा, तर हे सगळं त्या नेत्रामुळे झालेलं आहे. चांगलंच आहे मग. आय एम सॉरी. ही नेत्रा कोण आहे? आपल्या ऑफिसची नवीन एम्प्लॉई. हा सॉरी सॉरी, या सरांची ती एक स्पेशल एम्प्लॉई आहे. कारण बरोबर आहे ना, ऑफिसमध्ये फायर ऍक्सिडेंट झाला तेव्हा यांना कुणाचीही पडलेली नव्हती, फक्त त्या मुलीला वाचवायला धावले ते, हो की नाही? तिचा जीव धोक्यात होता म्हणून मदत केली. जीव माझा सुद्धा धोक्यात होता सर. तुला वाचवण्यासाठी तिथे खूप लोक होती रे. इनफ. अर्जुन, आता नक्की कशी आहे ती? तिची बॉडी 85% जळली आहे. आता त्या नेत्राचा चेहरा बघायला मजा येणार आहे. तिला पुन्हा नॉर्मल कंडिशन मध्ये यायला मिनिमम 6 महिने जातील असं डॉक्टर म्हणाले. बिचारी, खूप चांगली मुलगी होती काका. त्या पार्टीमध्ये मीच तिला इन्व्हाइट केलं, पण वाटलं नव्हतं असं काही होईल. आपल्या एम्प्लॉईजना मदत करणं ही आपली जबाबदारी आहे ना. हां, आय एम सॉरी अर्जुन, सत्य माहीत नसताना मी ओरडलो. मला वाटलं होतं हा म्हातारा याच्यावर बरसे, पण हा तर बाजू घेतोय. हे बघा काका, प्लीज तुम्ही मला काय वाटेल ते बोलू शकता, हा तुमचा हक्क आहे. ठीक आहे, तू जात अर्जुन. मला वाटलं होतं आता भूकंपच येईल, स्फोट होईल, पण काही घडलंच नाही. जसं विचार करतो तस होत नसत, आणि जे वाटत नाही तेच होत असत. माणूस जो विचार करतो देवगदी त्याच उलटच करतो.
कूल डाऊन। अगं घाबरू नको, तू जरी माझ्या बाजूला असलीस तरी हॉस्पिटलच्या बेडवर आहेस इकडे आणि पूर्ण शरीरावर बँडेज आहे तुझ्या। नर्स, हा काय झालं? नेत्रा शुद्धीवर आली, लवकर जाऊन तिच्या आईला बोलवा, लवकर जाना। थांबा हा, मी लगेच बोलावून आणते त्यांना। मॅडम, तुमची मुलगी शुद्धीवर आली आहे। सांभाळून नेत्रा, गेट वेल सून, दिस इज फॉर यू। नमस्कार आंटी। नमस्कार, माझं नाव आहे करण राय पाटी, नेत्रा माझ्याच कंपनी मध्ये काम करते। म्हणजे नेत्रा काम करते त्या कंपनीचा मी एमडी। नमस्कार साहेब। तुम्हाला कधी काहीही लागलं ना तर मनात कुठलाही किंतू न आणता मला कॉल करा। दिस इज माय कार्ड, मी निघतो। बाय।